आणि आमची नजर संजय राऊतांच्याकडे गेली. शरद कमळ छगन कमळ बघ आम्ही काही निर्वशाही सुखाचा विचार करत राहिले आणि ते कोणा विसरायची मी काळजी घेत होते. पण तेवढ्याच राऊतांची नजर त्या ठिकाणी गेली. मला त्यांच्या शाळेची त्या काळातल्या शिक्षकांची त्यांच्या परीक्षेची चौकशी केली पाहिजे. ग्रामीण विकास खात्याचे मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे मी सांगितलं तर ऐकतील असं वाटतं. आपण पाहिलं राज्यामध्ये पाच वर्ष वेगळं राज्य होतं. त्या राजवटीमध्ये मी कुठल्या मंत्र्याच्या घरी कधी गेलो नव्हतो. फक्त एकाच मंत्र्याच्या घरी गेलो दोन तीनदा आणि ते म्हणजे राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या. आणि त्याचं महत्वाचं कारण महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न आणि नवी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शेरावर आहे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा मला अत्यंत महत्वाचा वाटत होता. आणि म्हणून मी कमीपणा वगैरे न घेता मंत्र्यांच्या घरी दोन तीन वेळा गेलो, बैठका केल्या, पण काही उपयोग झाला नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की प्रश्न सोडवण्यासाठी इथं काही बदल करण्याच्या उद्देशाची आवश्यकता होती. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही याची खात्री आम्हाला पाहिजे. आणि म्हणून धडा हा असा आहे आणि त्या धड्यामध्ये हे आहे हे पुन्हा पुन्हा सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याला धडा शिकवावा लागतो, धडा द्यावा लागतो. आणि आम्ही लोकांनी निर्णय घेतला की आता धडा देण्याची वेळ आलेली आहे. सुदैवानं असे धडे एकटा दुखता कोणी देऊ शकत नाही. आणि आमची नजर संजय राऊतांच्याकडे गेली. राज्य बदल पण अलीकडे त्यांनी केलं काय ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की पहिलीच्या मुलांना शिकवलं शरद कमळ बघ छगन कमळ बघ आणखीन काय काय कमळ बघ. ठीक आहे, त्याला असं वाटलं की ही सुरुवातीची बालकं कमळ बघतील. मला एक सांगायचंय, माझी आई ही स्कूल बोर्डामध्ये होती. त्या काळात स्कूल बोर्ड असायचे, जुन्या काळात लोकल बोर्ड ज्याला जिल्हा परिषद म्हणतो आणि त्याचा शाळेचा जो विभाग असायचा ते स्कूल बोर्ड. आणि त्या स्कूल बोर्डामध्ये तिला अतिशय रस होता शिक्षणाच्या मध्ये. आणि तिचा आदर्श सावित्रीबाई फुले होते, शाहू राजे होते. परिवर्तनाच्या चळवळीचे महाराष्ट्रातले दशे लोक तिचे आदर्श होते. आणि तिचं वैशिष्ट्य होतं की ती कुठल्याही गावी त्या परिसरामध्ये शाळा नीट चालतात का नाही, चालतात का नाही, शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का, त्या सगळ्या गोष्टीत अतिशय लक्ष द्यायची. आणि त्यामुळे माझ्या लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाही माझ्यावर. माझीच एक गोष्ट मी कधी सांगितली नाही. माझा जन्म झाला त्यावेळेला मी 7 दिवसाचा होतो आणि स्कूल बोर्डाची मीटिंग लागली आणि 7 दिवसाच्या मुलाला घेऊन ती बारंतीन. त्यावेळेला एसटी नव्हती, दत्त सर्व्हिस नावाची सर्व्हिस खाजगी असायची. त्या खाजगी सर्व्हिसमधनं त्या 7 वर्षाच्या बालकाला घेऊन त्या स्कूल बोर्डाच्या मीटिंगला पुण्याला गेली आणि तो बालक म्हणजे मी. आता 7 दिवसाचा सुद्धा
स्कूल बोर्डाच्या मीटिंगला आईच्या काकूची वसुंधरेने ती बैठक पाहिली असेल, आता त्याच्यासमोर कमल कशाला दिसत? त्याला हे सगळं दिसतात. शिक्षण, शिक्षणाचे धडे, शिक्षणाच्या संबंधीची पर्यावरणाच्या अनेक गोष्टी या उद्देशाच्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायची गरज आहे. याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. मी इथे लगेचच काहीतरी कन्वी आणि संजय राऊत आम्हा दोघांनाही प्रशासनाचा अधिकार नाही, आम्ही मागितला तर सल्ला देतो, योग्य असेल त्याचा आग्रह धरतो आणि ते खरे कृती येईल याची त्यांनी आम्ही काळजी घेतो. मी सवन तुमची यादी वाचली, त्याच्यात कुठं ठीक करायचं ते केलं. राहू तसं म्हणत होते काही लालशाहीनी केलं. आता तुम्हाला सवय काय झालं तर मी 4 वेळेने मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्र्यांची एक पद्धत आहे तुम्हाला माहीत असेल कदाचित. 5 वेळ मुख्यमंत्र्यांचा नोट किंवा सही ही लालशाहीची असते, मंत्र्याची निळ्याशाहीची असते आणि राज्यपालाची हिरव्या शाहीची असते. आता आम्ही काही हिरव्या शाही स्वतःचा विचार करत नाही, पण तेव्हापासून मला लालशाहीची महत्वाचा मुद्दा असला की लालशाहीची मला सवय लागलेली आहे आणि त्या पद्धतीने मी त्याच्यात काही ठिकाणी चीक केलं. पण मला एक कळलं नाही म्हणजे मी आपल्या बाजूला थोडासा कागद घेऊन त्याच्यावर टिक कुठं करायचं ते करत होते आणि ते कोणाला दिसू द्यायची मी काळजी घेत होते, पण तेवढ्याच राऊतांची नजर त्या ठिकाणी गेली. मला त्यांच्या शाळेची, त्या काळातल्या शिक्षकांची, त्यांच्या परीक्षांची चौकशी केली पाहिजे. कारण शेजारचा पेपर लिहित असताना हळूच तिथं डोकावरचं उत्तर सोडत होत. अशी जर काही काळजी सवय असेल तर माहिती नाही त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण मला स्वतःला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न मांडले हे सगळेच सगळे एका धक्क्यात सुटतील असं नाही. आमचा प्रयत्न हा राहील की तुमचे संस्थापक कपिल पाटील आणि त्याचे प्रमुख 4-5 सहकारी मी संजय राऊत आणि आणखीन 2-3 लोक आम्ही इन्फॉर्मली त्यांच्यावर बसतो आणि त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही आम्हाला टॉप प्रायसीच्या कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत तेवढ्या ठीक करून द्या आणि त्या त्यांच्याकडून जे येतील त्यासाठी आवश्यकता असली तर माननीय मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर जायचं नसेल, आवश्यकता नसेल तर शिक्षण मंत्री आणि त्यांनी सांगितलं ग्रामीण विकास खात्याचे मंत्री या दोघांना आम्ही बोलू. पण निवड तेवढ्यांना बोलून चालणार नाही. शिक्षण खात्याचे मंत्री मला वाटतं की आज येतील या ठिकाणी, पण ते येऊ शकल्या नाही ते महत्वाच्या कामाच्यामुळं. पण ठीक आहे, त्यांना आम्ही बोलून घेऊ. ग्रामीण विकास खात्याचे मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे मी सांगितलं तर ऐकतील असं वाटतं. आणि खरा मोठा प्रश्न असतो अर्थमंत्र्याचा. आता अर्थमंत्री कोण आहे तुम्हाला ठाऊक असावं आणि त्यामुळे अजित पवारांना सांगू की बाबा हे करायचे. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही त्याच्या निवडत असतो आणि त्याचा मार्ग हा करण्याच्या दृष्टीनं मी संजय राऊत कपिल पाटील लवकरात लवकर बसू आणि आमच्या जी एकवाक्यता होईल त्यासंबंधीची नोट मी माननीय मुख्यमंत्र्यांना देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या बद्दलची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी बघतोय गेल्या महिन्यात की सरकार आत्ताच आलेलं आहे, साधारणतः नवीन मंत्री मुख्यमंत्री असतात त्यांना साहजिकच थोडा वेळ लागतो, पण अतिशय थोड्या कालखंडामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या महत्वाच्या प्रश्नाची मांडणी आम्ही आत्ताच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे केल्याच्या नंतर राज्याचं हित असेल तर काही करून त्यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळं याच्यातून प्रश्न सोडवणं हे
कठीण असलं तरी अशक्य नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या कामाला आमच्या सगळ्यांची मदत तुम्हाला लोकांच्यावर राहील हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि मी आजी आपल्या सगळ्यांची योजना घेतो.